In hydrant system, there is a two types which are called as underground hydrant system and post pillar hydrant system. त्यातला पोस्ट पिलर आपल्या इंडियामध्ये सगळीकडे वापरला जातो असं मी तुम्हाला सांगितलेलं बरोबर. हायड्रंट सिस्टीम ही फार इम्पॉर्टंट आहे इन द सेन्स ऑफ इन सिटीज आर इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये आता आपण जास्त वापरतो. आता तुम्ही जर काल मी तुम्हाला फोटो पाठवलेला तो आपल्या कराडच्या डीमार्टचा आहे बरोबर. कराडच्या डीमार्ट मध्ये जी हायड्रंट सिस्टीम आहे त्याचा मी तुम्हाला फोटो पाठवलेला. अशीच एक हायड्रंट सिस्टीम आपल्या कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये सुद्धा आहे, सह्याद्री हॉस्पिटलमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तुम्ही जर विचार केला तर आपल्या आसपास ह्या दोन तीन ज्या मोठ्या इंडस्ट्रीज म्हणू ना आपण, त्या एक प्रकारचं हब आहे ते. हॉस्पिटल्स म्हणा, स्कूल्स म्हणा, काही स्कूल्सला सुद्धा बाळांनो ह्या हायड्रंट सिस्टीम आहेत. म्हणजे आपणाला जेव्हा आपण एखाद्या कंपनीमध्ये जाणार आहोत, जर कंपनी आपली ॲज बिग ॲज डीमार्ट, डीमार्ट सारखी कंपनी आहे आपली, तर बघा डीमार्टचा एरिया विचार करा, तिथल्या तेवढ्या कंपनीमध्ये आपण जॉबला लागलो तर तिथं हायड्रंट सिस्टीम असणारच आहे. अँड दॅट हायड्रंट सिस्टीम शुड बी इन्स्पेक्ट ऑर मेंटेनन्स बाय अस. आपण काय करणार, त्याचा मेंटेनन्स करणार किंवा आपण त्याला इन्स्पेक्ट करणार वेळच्या वेळी. आणि इन केस ऑफ फायर हजार्ड, इन केस ऑफ सम फायर हजार्ड वी कॅन ऑपरेट इट ऑल्सो. एक दोन मिनिट. तर आपण एखाद्या इंडस्ट्रीमध्ये वर्किंग करतोय किंवा काम करतोय तर आपणाला याचा मेंटेनन्स करायचा आहे, त्याचबरोबर त्याचं काय करायचं आहे, आपणाला प्रॉपर इन्स्पेक्शन करायचं आहे. किंवा इनकेस एखादा फायर हजार्ड झालाच तर आपणाला त्याला ऑपरेटही करता आलं पाहिजे. तर आज आपण तिन्ही गोष्टी बघणार आहे, इन्स्पेक्शन, मेंटेनन्स आणि ऍप्लिकेशन ऑफ फायर हायड्रंट सिस्टीम. कालच्या लेक्चरला जे प्रेझेंट होते फार कमी विद्यार्थी होते, तर त्याच्यामध्ये आपण सगळं काही डिस्कस केलेलं आहे. तोच व्हिडिओ मी तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलेला आहे आणि त्याच्यात तुम्ही नोट्स काढायचे आहेत आणि त्या नोट्स मला पाठवायचे आहेत. रोहित पाटील, अनिकेत दळवी, स्वप्नील पाटील आणि आपला किशोर, तुमच्या नोट्स येत नाहीत, फक्त इंद्रजितच्या नोट्स येतात, बाकी लोकांच्या नोट्स येत नाहीत. रोहित पाटील, नोट्स कधी काढणार आहात? हॅलो. हा सर. अहो कालचे राहिले तेवढ्या त्या सगळ्याच पाठवतो मग असा नाही का, मग कालचे तेवढे राहिले परवा की पाठवा. सर्वांनी काढा, मी माग लागतोय म्हणून नाही तर एक स्वतःसाठी आपल्या नॉलेज साठी काढायचे आहेत. ओके ठीक आहे, तर नोट सर्वांनी काढा बाळांनो. ठीक आहे, तर आता आपण स्टार्ट करूया आपलं लेक्चर. सर्वांना इथं हायड्रंट सिस्टीम दिसतीये. ओके, दिस इज द हायड्रंट सिस्टीम विच हॅव टू बेसिक पार्ट्स. याचे दोन टाइप्स आहेत. फायर हायड्रंट सिस्टीमची काल डेफिनेशन मी दिलेली तुम्हाला. हा व्हिडिओ तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला तर हे सगळं लिहून घेऊ शकताय बरोबर. त्याच्यानंतर आपण दोन टाइप्स बघितलेले पोस्ट बॅरेलमध्ये. ऍक्च्युली दोन मेन टाइप आहेत, अंडरग्राउंड हो का, हा अंडरग्राउंड वाला, आणि नंतर कुठला असतो इंडियामध्ये जो वापरला जातो तो पिलर टाइप किंवा पोस्ट पिलर टाइप. ओके, जो जमिनीच्या वरती असतो ना, अंडरग्राउंड हा जमिनीच्या खाली असतो. आता ड्राय बॅरेल, वेट बॅरेल, ज्याच्यामध्ये पाणी नसतं
बारमाही हे पाणी खाली जातं जेव्हा हायड्रन सिस्टीम ऑपरेट होतो तेव्हाच पाणी या पिलर मध्ये येतं, त्याला ड्राय बॅरल म्हणतात. आणि कंटिन्यू ह्या बॅरल मध्ये पाणी जर अवेलेबल असेल तर त्याला वेट बॅरल म्हणतात. हे कुठं घडतं? फक्त जिथे टेम्परेचर 20-32 डिग्रीच्या वर आहे इथंच हा वापरला जातो, नाहीतर रेग्युलरली ड्राय बॅरलच वापरतात. मेन कॉम्पोनंट काल बघितलेले आपण, प्रत्येक कॉम्पोनंटची मी डिटेल माहिती काल शिकवलेली, म्हणजे फायर वॉटर रिझर्व्हर कसा असावा, दोनच असावे का असावे दोन हे पण आपण डिस्कस केलेलं. मेन पंप्स दोन असावे, एक असतो तो इलेक्ट्रिक एक असतो डिझेलचा, तो स्टँड बाय आपण वापरतो. ओके, म्हणजे लाईट गेली किंवा फायर हजार्ड होताना इलेक्ट्रिसिटी कट झाली तर वी कॅन इझिली ऑपरेट द डिझेल पंप, सो द रिक्वायर्ड प्रेशर टू द हायड्रंट मस्ट बी प्रोव्हाइडेड, म्हणजे हायड्रंटला प्रॉपर प्रेशर मिळावं पंप कडून. नंतर जॉकी पंप, जॉकी पंप काय करतो याची डेफिनेशन महत्वाची आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलेलं, व्हेरी इम्पॉर्टंट. जॉकी पंप इज ओनली फॉर द रेग्युलेट द प्रेशर इन साइड द फायर मेन्स किंवा वॉटर मेन. वॉटरची जी मेन पाईप आहे त्याच्यातलं प्रेशर मेंटेन करायचं काम कोण करतो? जॉकी पंप करतो. प्रेशर कमी झालं तर हा चालू होतो, आणि प्रेशर ठराविक व्हॅल्यूला म्हणजे जेवढ्या व्हॅल्यूला ठरले तेवढ्या व्हॅल्यूला आलं की आपल्या मनाने हा बदलतो, म्हणजे तिथून पुढे प्रेशर वाढत नाही, म्हणजे एक्सेस प्रेशर सुद्धा हा वाढून देत नाही आणि लो प्रेशर सुद्धा हा करू देत नाही. त्याचं काम आहे टू रेग्युलेट द प्रेशर इनसाइड द वॉटर मेन्स. वॉटर मेन्स मधलं कायम काय करतो? तो प्रेशर रेग्युलेट करतो. रिंग मेन्स, रिंग मेन्स म्हणजे जे वॉटर मेन म्हणलं ना मी पाईप, त्याला रिंग्स असतात बरं. हा काल मी डायग्राम पण काढली. ओके, अशी डायग्राम काढली ना, अशी सरळ पाईप नसते तर ती पाईप काय केली असते, अशी दोन रिंग्सनी अशी जोडलेली असते. बघा तुम्ही पुलावर वगैरे येताना पाईप दिसत असेल तुम्हाला, ही पाईप अशी ठराविक 10-10 फुटानं जोडलेली असते. जर कंटिन्यू पाईप असेल तर ती बेंड होणार ना बाळा, आणि इथं त्याला सपोर्ट असतो कायम 10 फुटाचा काय असतो सपोर्ट असतो, म्हणजे जेणेकरून ती बेंड होणार नाही, वेट असतं ना त्यात पाणी असल्यामुळे. नंतर रायझर मेन कुठं वापरला जातो? जिथं आपल्याला पाणी वर चढवायचं आहे, म्हणजे उदाहरणार्थ पहिल्या फ्लोअरवर चढवायचं आहे, दुसऱ्या तिसऱ्या, तिथं रायझर मेन वापरला जातो. त्यात रायझर मेनचा विषय काय असतो? खालचा डायमीटर मोठा असतो 150 mm चा आणि वरचा कमी असतो 100 mm चा, म्हणजे प्रेशर इन्क्रीज होईल. नंतर फायर हायड्रंट्स दोन प्रकारचे असतात, पर सिंगल हायड्रंट, हा सिंगल हायड्रंटची डायग्राम होती बघा काल काढलेली आपण, आणि हा डबल हायड्रंट. ठीक आहे, नंतर वॉल्स अँड पाईप्स. ॲज पर रिक्वायरमेंट आपण वॉल्स वापरणार आहे, ॲज पर रिक्वायरमेंट आपण पाईप वापरणार आहे. लहान आग आहे आपण होजरील वापरणार, मोठी आग आहे आपण मोठी होज वापरणार विथ नोझल, लक्षात येते. फायर होज त्याचप्रकारे. ब्लॉक प्लॅन म्हणजे साईडला एक ब्लॉक प्लॅन पाहिजे त्या पूर्ण सिस्टीमचा, की कुठून पंप आलाय, कुठून काय झालंय, कुठं जॉकी पंप आहे, म्हणजे त्यांना प्रॉपर इन्स्ट्रक्शन करण्यासाठी. ओके, इन्स्पेक्शन कधी झालं, कुणी केलं, किती तारखेला झालं, ओके, हे सगळं त्यात मेन्शन असत. आज आपण बघणार आहे ते पहिल्यांदा इन्स्टॉलेशन अँड प्रोटेक्शन. ओके, आता हा पॉईंट काल झाला नव्हता तर तुम्ही हा लिहून घ्यायचा आहे, याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालतोय. इन्स्टॉलेशन अँड प्रोटेक्शन. फायर हायड्रंट शुड नॉट बी इन्स्टॉल विथ देअर ओपनिंग टुवर्ड द एक्सप्लोजिव्ह स्टोअर हाऊस. फायर हायड्रंट असा इन्स्टॉल करायचा नाही की त्याचं ओपनिंगच एक्सप्लोजिव्ह स्टोअर हाऊस कडे आहे, किंवा इनएक्सेसिबल लोकेशन्स. म्हणजे उदाहरणार्थ मी एक फायर हायड्रंट इथं भिंतीला लावलाय आणि त्याचं ओपनिंग भिंतीला लागू नये, ऍक्च्युली ते इकडे पाहिजे पण मी उलटा जोडलाय, चालेल का? तो उपयोगाचा आहे का? नाही उपयोगाचा असणार, कारण की आपल्याला त्याला होजच प्रिपेअर करता येणार नाही. म्हणजे तो इझिली ऍक्सेस व्हावा, इझिली वर्किंग कंडिशनला राहावा, म्हणून आपण काय करतो बाळा, त्याला प्रॉपर इन्स्टॉल करतो. ठीक आहे, पहिला पॉईंट काय आहे? फायर हायड्रंट शुड नॉट बी इन्स्टॉल, अशा ठिकाणी इन्स्टॉल करायचं नाही, विथ देअर ओपनिंग टुवर्ड्स द एक्सप्लोजिव्ह स्टोअर हाऊस. म्हणजे जिकडे आग लागायचे चान्सेस आहेत तिकडे नको, इन्क्री किंवा त्याच्या जवळ नको, हा थोडं लांब पाहिजे, 30 मीटर अंतर पाहिजे. इनएक्सेसिबल लोकेशन, म्हणजे ऍक्सेसिबल लोकेशनला नको, म्हणजे उदाहरणार्थ एवढ्या वर फायर हायड्रंट आहे आणि फायरमॅन आपला एवढा आहे, ओके, आहेत आपल्यामध्ये काही जण, बरोबर आहे ना, तर त्याला उडी मारून आपण लावायला लागेल, लक्षात येते का? नंतर आपण बघतो फायर अप्लायन्सेस सच ॲज होज, ब्रँचेस, ETC शुड बी अवेलेबल टू द क्लोज हायड्रंट. मी काल तुम्हाला जो फोटो पाठवला होता त्यात फायर हायड्रंट इथं होता, होता का इथं असा फायर हायड्रंट, आणि लगेच इथं अशी एक काय होता बॉक्स होता, लगेच त्याच्या शेजारी त्या बॉक्समध्ये होज असतात दोन, एक नोझल असतो,
एक काय असतो बाळा, नोझल असतो. आणि हे पॅक असतं, ह्याला एक की असते, अशी अशी की असते म्हणजे ओपनिंग. आणि याची की असतेच ठेवलेली असते, अशी नाही की ती कुणाकडे तरी खिशात आहे कुणाच्या तरी, हा नाहीतर आग लागल्या ना आपण चावी उडकायत बसतोय. तर इथं ही चावी असते, त्याच्या पुढे ग्लास असतो. मग आपण काय करायचं, समजा जर तिथं काही हजार्ड झाली, फायर हजार्ड झाली, यू हॅव टू फर्स्ट ब्रेक दिस ग्लास. आपल्याला ही ग्लास फोडायची असते, त्यातनं चावी काढायची, त्या चावीने हे ओपन करायचं. आता तुम्ही म्हणाल सर मेंटेनन्स करायला दरवेळी फोडाफोडी करायची का, तर नाही. त्याची एक मास्टर की ही फायर मार्शल कडे असते, म्हणजे जो आपल्या याचा मेन आहे, फायर मार्शल आहे, त्याच्याकडे एक मास्टर की असती, ती ह्या सगळ्यांना लागते. म्हणजे जेव्हा तो इन्स्पेक्शनला येणार तेव्हा त्याला ही फोडायची गरज नाहीये. तो काय करणार, इझिली ही कॅन ओपन दिस अँड इन्स्पेक्ट द होसेस अँड द इक्विपमेंट रिगार्डिंग इट. काय काय इक्विपमेंट त्याच्यामध्ये आहे ते प्रॉपर आहेत का तो सॉरी बघणार. पण जर फायर मार्शल घरी आहे किंवा तो ऑफिसमध्ये आहे आणि आग लागली आणि एखादा फायरमन तिथं आहे त्याला हे ओपन करायचं आहे, तर त्यांना पळत जाऊन फायर मार्शलकडे चावी मागायची गरज आहे का? नाही. तर इथे कायम एक चावी अवेलेबल असती जी आपण काय करू शकतो, ब्रेक करून ती चावी बाहेर काढून हे ओपन करून आपण ते वापरू शकतो. समजतंय का बाळांनो? आवाज येतोय का माझा? पहिला मुद्दा कोणीतरी हो नाही म्हणा. समजतंय का? हॅलो, अरे आवाज येतोय का माझा? येस सर. ओके, समजतंय का? ओके. नेक्स्ट पॉइंट आहे, दिस शुड नॉट बी. ओके, मेसेज केले सर्वांनी, छान. चा This should not be obstruct moment for any other emergency services like fire engine and ambulance. म्हणजे आपले फायर हायड्रंट असे नकोत की तिथल्या ट्रॅव्हलिंगला किंवा तिथल्या लोकांना इकडे तिकडे जायला अडथळा होईल. त्या वेल आयसोलेटेड पाहिजेत फ्रॉम द मुव्हिंग सर्फेस किंवा ट्रॅव्हलिंग सर्फेस. एखादी गाडी येते त्याचा जो रोड आहे त्याच्यापासून वेल आयसोलेटेड पाहिजे ते, म्हणजे जेणेकरून त्याला यूज करतोय आपण किंवा तो रेग्युलर तिथं उभा आहे तर त्याचा कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. ओके, दिस इज कॉल्ड ॲज इन्स्टॉलेशन. इन्स्टॉलेशनला तीन पॉईंट लिहायचे आहेत आपल्याला. फायर हायड्रंट शुड नॉट बी इन्स्टॉल विथ देअर ओपनिंग टुवर्ड्स द एक्सप्लोजिव्ह स्टोअर हाऊसेस, इनॅक्सेसिबल लोकेशन्स नको आहेत. द फायर अप्लायन्सेस सच ॲज होज, ब्रँचेस, ETC शुड बी अवेलेबल क्लोज टू हायड्रंटच्या जवळ पाहिजेत. दीज शुड नॉट बी ऑब्स्ट्रक्ट मोमेंट फॉर अदर इमर्जन्सी सर्व्हिसेस लाईक फायर इंजिन्स अँड ॲम्ब्युलन्स. म्हणजे ॲम्ब्युलन्स, फायर इंजिन्ससाठी त्यांना या गोष्टींना त्याचा अडथळा होता कामा नाही. ओके, नेक्स्ट पॉइंट बघूया, इन्स्पेक्शन, मेंटेनन्स अँड ट्रेनिंग. जो त्या ह्याचा मेन आहे, त्या युनिटचा मेन आहे, उदाहरणार्थ आता डिमार्टला काय असणार आहे, फायर ऑफिसर हाच मेन असणार आहे. तिथं फायर मार्शल, फायर ऑडिटर एवढ्या पोस्टची गरज नाही आहे, बरोबर. तिथं जो फायरमॅन असणार आहे तोच फायर ऑफिसर म्हणून काम करणार आहे. दोन किंवा तीन असतील मॅक्सिमम, त्यांच्यातला एक मेन असणार आहे. तो काय करणार, दरवेळी दीज शुड बी इन्स्पेक्टेड, मेंटेन अँड रिस्टेट पिरियॉडिकली. म्हणजे काय करणार तो, दर वीकमध्ये किंवा दर मंथमध्ये दोन वेळा, असं नाही की 6-6 महिने बघायचंच नाही त्याच्याकडे, तर मंथली दोन वेळा याला काय करावं लागेल, इन्स्पेक्ट करावं लागेल. काय काय इन्स्पेक्ट करावं लागतं, तर सुरुवातीला याचं प्रेशर चेक करायला पाहिजे काय, कारण कसं होतं, जेव्हा आपण याला होज लावतो तेव्हा त्यातून पाणी जेव्हा बाहेर येत ते प्रॉपर प्रेशरनं बाहेर आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही बाळा? म्हणजे याचं प्रेशर मेंटेन झालं पाहिजे, कारण याला पंप नाहीये कुठं, पंप एकच आहे माग मेन रुरल रिसोर्सेस जवळ, बरोबर. मग इथलं प्रेशर कायम कंटिन्यू चांगलं पाहिजे पाण्याचं, म्हणजे मी याला चालू केल्या प्रेशरनं पाणी बाहेर आलं पाहिजे. मग सुरुवातीला काय चेक कर, प्रेशर चेक करणार, त्याचबरोबर ह्या होजेस, कारण ह्या होज कसे असतात, ते कायम गुंडून ठेवलेले असतात. काही रबरच्या असल्या तर त्यांच्यामध्ये काय होतं, रबर ऍसिड तयार होऊन त्या चिटकतात एकामेकाला. आपण होज संदर्भात बोलताना हे डिस्कस केलंय, हा, वी डिस्कस्ड इन
the point of hoses. Okay, hose and its types. त्याच्यामध्ये आपण काय पाहिलं होतं, and that point we discussed about when the water is remained inside the hose, then the rubber acid is formed. काय तयार होतो? रबर ऍसिड तयार होतो. And it could be damaged to the hose. म्हणजे ते hose ला चिकटून ठेवतं. मग ही hose खराब आहे आणि मी डायरेक्ट आग लागल्यावर काढली आणि ती रोल करायला सोडवायला लागलो, सुटलीच नाही, तिचा गोळा झालाय का, खराब झाली का, तर ते आपल्याला थोडस मेंटेन करावं लागेल. Information regarding the layout of hydrant points, other appliances availability should be available for ready references. म्हणजे तुम्हाला ह्या हायड्रंट सिस्टीमला वापरण्यासाठी कोणते कोणते इक्विपमेंट पाहिजेत, त्यांचा पंप कुठं आहे, त्याचा टँक किती आहे, त्या टँकची कपॅसिटी किती आहे, प्रेशर किती आहे, हे सगळं इथं मेन्शन पाहिजे. याला आपण ब्लॉक प्लॅन म्हणतो. याला काय म्हणतो? ब्लॉक प्लॅन. या प्लॅन मध्ये सगळं मेन्शन करायचं आहे त्याला आणि त्याचं स्वतःच नाव आणि डेट खाली असणार. लक्षात येते? द नेम्स अँड द कॉन्टॅक्ट पर्सन शुड बी डिस्प्ले. बघा, इथं त्याचं नाव पाहिजे, फायरमन कोण आहे, फायर मार्शल कोण आहे, याचं नाव आणि नंबर सगळं सेव्ह पाहिजे, माहीत पाहिजे. म्हणजे एखाद्याला आग लागलेली समजली, एखादा कस्टमर आहे, उदाहरणार्थ एखाद्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट आलाय, ही फर्स्ट रेकॉग्नाइज द फायर हजार्ड. पहिल्यांदा त्याला समजा फायर हजार्ड, तर त्यावेळी मात्र गोंधळ होईल बाळाला. मग ते कोण सांगेल? तर हा सांगतो. समजते? ऍडिक्वेट नंबर ऑफ पर्सन शॅल बी ट्रेन्ड इन द मेंटेनन्स अँड टेस्टिंग ऑफ इक्विपमेंट इन्स्टॉल. ठराविक नंबर पाहिजेत, ऍडिक्वेट नंबर ऑफ पर्सन पाहिजे. म्हणजे एखादं युनिट तुम्हाला हे करायचंय, कॅरी आउट करायचंय, तर त्यासाठी लागणारा स्टाफ माझ्याकडे पुरेसा पाहिजे. Adequate number of persons shall be trained in the maintenance and testing equipment installed. त्याच्यासाठी well trained लोक पाहिजेत maintenance करण्यासाठी, adequate number of persons. Training and retraining should be carried out to ensure completeness of the personnel. Competence of personnel म्हणजे काय? तर आपण कंटिन्यू त्यांची ट्रेनिंग अँड रिट्रेनिंग घेतली पाहिजे, म्हणजे फॉर देअर प्रॅक्टिस, त्याला मॉब ड्रिल म्हणतो आपण. हा कंटिन्यू घेतली पाहिजे, महिन्यातून घ्या, दोन महिन्यातून घ्या, मग ते ट्रेन पाहिजे. म्हणजे जेव्हा फायर हजार्ड होईल तेव्हा त्यांना एकदमच चार वर्ष काय आगच लागली नाही, चार वर्ष काय बघितलंच नाही तिकडं, अचानक नाही करू शकत, तर त्याच्यासाठी मॉब ड्रिल्स पाहिजे. मॉक ड्रिल शुड बी हेल्ड ॲट लिस्ट ट्वाईस ऑफ द इयर. वर्षातून दोनदा मॉक ड्रिल झालं पाहिजे की पूर्ण याचं, सगळ्या हायड्रंट सिस्टीमचं, सगळ्या पूर्ण काय करायचं, अचानकच सगळ्यांना सांगायचं की आग लागली आहे म्हणून सगळ्यांना प्रॉपर इव्हॅक्युएट करायचं, प्रॉपर सगळे हायड्रंट सिस्टीम घेऊन जायचं. फक्त ते मॉक ड्रिल असणार आहे, असे वर्षातून दोनदा झालेच पाहिजे. लक्षात येते बाळांनो? हे लिहून घ्यायचं आहे सर्वांनी, समजून घेऊन. नाही एखादा पॉईंट कळला तर मला व्हॉट्सअपला विचारा, ठीक आहे? पुढं आता ही आहे हायड्रंट सिस्टीम. ही डायग्राम तुम्हाला सगळं काही दाखवते बाळांनो, सगळं दाखवते फायर हायड्रंट सिस्टीमची ही डायग्राम, सगळं बघा. याच्यामध्ये वॉटर रिझर्व्हर, ज्याच्यामध्ये दोन टँक आहेत, टँक वन टँक टू. मी सांगितलं होतं दोन टँक का पाहिजेत, कारण जर एक मेंटेनन्स मध्ये असेल, द वन टँक इज अंडर द मेंटेनन्स, देन द अवेलेबिलिटी ऑफ सेकंड टँक विल बी देअर. म्हणजे सेकंड टँक मला फायरच्या वेळी अवेलेबल आहे. जर सेकंड टाइमचं मेंटेनन्स चालू आहे सेकंड टँकचं, तर फर्स्ट टँक अवेलेबल आहे. समजते का? जेणेकरून जर फायर हजार्ड घडलीच तर माझ्याकडे असं नको की माझा एकच टँक आहे तो दुरुस्तीला आहे, आग लागल्या पाणीच नाहीये, संपला विषय, असं काही नाही. ओके, त्याच्यानंतर असतो जॉकी पंप. जॉकी पंप काय करतो बाळांनो? जॉकी पंप हा प्रेशर रेग्युलेट करतो. त्याच्यानंतर